बुद्धांच्या विचाराला प्रेरित होऊन दिली 3 एकर जमीन. बुद्धांच्या विचाराला प्रेरित होऊन लातूर जिल्ह्यात खारोसा तालुका औसा येथील धम्म भगिनींनी बुद्धविहार व विपश्यना केंद्रासाठी स्वतःच्या मालकीची 3 एकर जमीन दान देण्यात आली असून त्याचा गुरुवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. श्रीवास्ती बौद्ध विहार बुद्धलेणी खालोसा तालुका औसा इथे 2 दिवसीय धम्मपद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 7 व 8 फेब्रुवारी या 2 दिवसीय महोत्सवात माता रमाई जयंती दिनी लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी देश विदेशातील धम्मगुरू उपस्थित होते. 2 दिवसीय चालणाऱ्या या धम्मपद महोत्सवाचा पहिला दिवस असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. यावेळी 3 एकर जमीन दान देणाऱ्या धम्म भगिनी चंद्रकला बनसोड यांचे बुद्धमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या ठिकाणी मूर्ती स्थापना करण्यात आली. थायलंडवरून मागवण्यात आलेल्या बुद्धमूर्तीचे विविध भंत्यांच्या हस्ते स्थापन करून धम्म उपस्थेना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक भंते सुमेद नागसेन यांनी सर्वांना धम्म उपदेश दिला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अर्चनाताई राणा पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, लिंबेन रेशन, आर पी गायकवाड, भंते उपगुप्त महाथेरा यांच्यासह भंते सुमेद नागसेन यांनी उपस्थिती होती. यावेळी लातूर उस्मानाबादसह कर्नाटक राज्यातून नागरिक उपस्थित होते. किशोर सोनकांबळे, महावाईजसाठी लातूर. या खरोच्या असेल, परंतु बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, बऱ्याच ठिकाणी त्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी त्याला अनुयायी त्याचे नीट सांभाळत नसल्यामुळे दुर्लक्ष झालेलं आहे. आर्कियोलॉजी डिपार्टमेंट असेल, MTDC असेल, ITDC असेल, या डिपार्टमेंटनी या वास्तू या पुरा यांच्यातर्फे हे पूज्य म्हणते सुमेध नागसेन यांना जे धम्माचे कार्य खरुसा इथे केलेले आहे त्यांची त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली. काम चांगल्या केल्यामुळे आम्ही त्यांना 3 एकर दान जमीन केलेली आहे. आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून आज खरोसा बुद्धलेणीवर धम्मपद महोत्सवाची सुरुवात 2 दिवसीय सुरुवात झालेली आहे. निश्चित महाकारुणिकारंत सम्यक समुद्धांनी सर्व लोकांसाठी कल्याणाचं काम केलेलं आहे. हे कल्याणाचं काम सर्व लोकांपर्यंत जावं आणि सर्व लोकांचं कल्याण व्हावं यासाठी